आकृती काढता आली पाहिजे आणि आकृती काढून चौकोन ओळखता आला पाहिजे की तो चौकोनच आहे. ओके, हा झाला चौकोन. आता या ठिकाणी हा चौकोन आणि चौरस जवळपास सारखेच असतात, परंतु त्यांचे या ठिकाणी चौरस आणि चौकोन मध्ये एकच फरक आहे की चौरसाच्या चारही बाजू कशा असतात, सारखे असतात, चारही कोण सारखे असतात, परंतु चौकोनाचा तसा प्रकार नसतो. ओके, परंतु बाजू आणि कोण कशा असतात, सारखेच असतात. थोडक्यात ही आकृती आपण अशाही पद्धतीने काढू शकतो की तुम्हाला समजेल की या चारही बाजू कशा आहेत, सारख्या नाहीये. ओके, चारही बाजू सारख्या आहेत का, नाही. चारही कोण सारखे आहेत का, नाहीये. मग याला आपण चौकोन असे म्हणतो. आता या चौकोनाची माहिती घेते वेळेस तुम्हाला असं सांगता येईल की चौकोनामध्ये चार कोण असतात, बरोबर आहे, दिसत आहे. चार बाजू आहेत, बरोबर आहे, दिसत आहे तुम्हाला. चार शिरोबिंदू सुद्धा आहेत, समजतंय ना, चार शिरोबिंदू सुद्धा आहेत, म्हणून याला आपण चौकोन असं म्हणतो. प्रत्येक चार चार गोष्टी आहेत त्यामध्ये, तर चौकोनाची व्याख्या कशी करता येईल आपल्याला या ठिकाणी. आता चौकोन हा बंदिस्त आकृतीमध्येच मोडला जातो. ओके, चौकोन सुद्धा कसा मोडला जातो, बंदिस्त आकृतीमध्येच मोडला जातो. आता या ठिकाणी चार बाजूंनी बंदिस्त असलेल्या, चार बाजूंनी बंदिस्त असलेल्या चार बाजूंनी बंदिस्त असलेल्या आकृतीस चौकोन असे म्हणतात. आकृतीस चौकोन असे म्हणतात. चौकोन असे म्हणतात. आता या ठिकाणी या चौकोनाला नाव सुद्धा दिलं जातं, देऊया एल एम एन ओ. ओके, आता या ठिकाणी एल एम एन ओ हे नाव दिलेलं आहे, तर आपण याला चौकोन एल एम एन ओ, चौकोन एल एम एन ओ अशा पद्धतीने त्याचं वाचन केलं जातं. त्यानंतर तुम्हाला चौकोनातील ज्या बेसिक कन्सेप्ट आहेत त्या चौकोनातील आणि चौरसातील सर्व सारख्याच आहेत. मग या ठिकाणी सांगता येईल एल ओ ही एक बाजू आहे, एम एल ही दुसरी बाजू आहे, एम एन ही तिसरी बाजू आहे, एन ओ ही चौथी बाजू आहे. या ठिकाणी कोण एल, कोण ओ, कोण एन आणि कोण एम हे चार त्याचे कोण आहेत. त्यानंतर काय सांगता येईल चौकोनातील या ठिकाणी एल एम एन ओ हे चौकोनाचे काय आहेत, त्या शिरोबिंदू आहेत. ओके, पुन्हा पुन्हा आता त्या ठिकाणी त्या कन्सेप्ट लिहून द्यायची आवश्यकता आहे का तुम्हाला, नाही. पाठांतर झाल्या पाहिजे त्याच्या बेसिक गोष्टी, तुम्हाला पाठांतर झाल्या तरच तुम्हाला या ठिकाणी त्या गोष्टीचा फायदा होणार आहे, लक्षात ठेवा. ओके, बघा या ठिकाणी चार बाजू व चार शिरोबिंदू असतात चौकोनाला, गुणधर्म लिहून घ्या त्याचा. चार बाजू व चार शिरोबिंदू असतात चार बाजू व चार शिरोबिंदू असतात. आता या ठिकाणी त्याच्या चार बाजू सुद्धा काय आपण समजून घेण्याचा प्रयत्न केला तर काय सांगता येईल, बाजू एल एम, बाजू एम एन, बाजू बऱ्याचशा विद्यार्थ्यांना लिहून दिल्याशिवाय समजतच नाही, एन ओ व बाजू एल ओ. ओके, अशा पद्धतीने तुम्हाला त्यांचे बाजू आणि शिरोबिंदू हे डायरेक्ट दिलेले आहे. ओके, कोण या ठिकाणी डायरेक्ट तुमच्या समोर ठेवलेले आहेत, कोण एल, कोण, कोण आणि आहे कोण. ओके, त्याच्यात कोण तयारही होतात आणि त्यांचे ते शिरोबिंदू आहेत. मग या ठिकाणी बिंदू एम एन वन ओ हे या ठिकाणी एक दोन तीन चार ह्या चार कन्सेप्ट तुम्हाला चौरसामध्ये सुद्धा पाहायला मिळतात. एक दोन तीन आणि चार म्हणजेच काय, तर त्याची कोण. त्यानंतर बाजू एक, बाजू दोन, बाजू तीन आणि बाजू चार ही ह्याही चार गोष्टी आपल्याला चौरसामध्ये पाहायला मिळतात. त्यानंतर
एल एम एन ओ हे जे बिंदू आहेत त्यांना शिरोबिंदू असे म्हणतात तेही आपल्याला चौरसामध्ये पाहायला मिळतात मग चौकोन आणि चौरस याच्यात जर का सारख्याच गोष्टी असतील काय म्हणायचं आपल्याला चौकोन आणि चौरस या दोन्ही आकृत्यामध्ये जर सगळ्या समान गोष्टी असतील समान बाबी दिलेल्या असतील मग त्याला नाव का वेगवेगळी दिले तर नाव वेगवेगळी देण्याचं कारण काय आहे तर या ठिकाणी चौकोन हा यांच्या ज्या बाजू जरी असल्या सारख्या परंतु त्या समान मापाच्या नसतात कोण जरी सारखे असतील चार असतील परंतु ते कोण समान मापाचे नसतात आणि चौरसामध्ये प्रत्येक कोण प्रत्येक बाजू ह्या कशा असतात समान मापाच्या असतात ओके समजते ना त्या ठिकाणी त्याचे वेगवेगळा त्याचा फरक जर सांगायचा झाला तर माप व माप हे समान बाजूचे माप व कोणाचे माप समान नसतात म्हणून त्या दोघांमध्ये फरक आहे ओके चला तर आपण या ठिकाणी आता चौरस पाहूया ओके मग ते समान कशा पद्धतीचे असतात तर समान असण्याचे कारण काय आहे ओके कारण की त्यांच्या बाजू जर काय समान असतील तर कोण निश्चितच समान होणार पाय या ठिकाणी हा चौकोन आहे ओके चौकोनाच्या चारही बाजू ही पाच सेंटीमीटर असेल तर ही पाच असते ही पाच असते ही सुद्धा पाचच असते ओके हा नव्वद अंशात असतो हा सुद्धा नव्वद अंशात असतो हा सुद्धा नव्वद अंशात आणि हा सुद्धा नव्वद अंशातच कोण असतो ओके त्यानंतर त्यांचे जे शिरोबिंदू असतात ए बी सी डी याचं वाचन अशा पद्धतीने केलं जातं चौकोन ए बी सी डी ओके काय केलं जातं चौकोन ए बी सी डी आणि यामध्ये तुम्हाला सॉरी चौरस ए बी सी डी म्हटले जात त्याला आता यामध्ये तुम्हाला चौकोनाच्या सर्व बाबी आढळतील म्हणजेच कोण कोणते आहे बेटा या ठिकाणी केंद्रबिंदू सॉरी शिरोबिंदू बाजू कोण काय सांगता येईल मग या ठिकाणी चौकोनामध्ये आणि चौरसामध्ये सारखेच होते ओके याला चौरस म्हणू आपण आता मग या ठिकाणी सांगता येईल की शिरोबिंदू ए बी सी आणि डी ओके त्यानंतर काय सांगता येईल बाजू ए सी बाजू सी डी डी बी व बाजू ए बी किंवा बी ओके ह्या झाल्या चार बाजू त्यानंतर कोण कोण ए कोण सी कोण डी आणि कोण बी आता या ठिकाणी आपण एका आकृतीतील सर्व बाजू काय केलेल्या आहेत वेगवेगळ्या प्रकारात मांडून घेतलेल्या आहेत ओके म्हणजे त्याच्या त्याची विभागणी केली आपण याच्यामध्ये शिरोबिंदू कोणते आहेत बाजू कोणते आहेत कोण कोणते आहेत त्या चौरसातल्या मग या ठिकाणी एक सर्वात महत्वाची गोष्ट लक्षात ठेवा यावर आधारित जो प्रश्न विचारलेला असतो ना तो फक्त बाजूवर जास्त प्रमाणात भर दिलेला असतात कारण की तुम्हाला कोणत्याही प्रकारची एकच बाजू दिलेली असते आणि तुम्हाला त्याच्या समोरची ऑपोजिट म्हणजे त्या समोरची किंवा त्याच्या बाजूच्या बाजूची तुम्हाला बाजू विचारलेली असते मग एक दिलेली असते म्हणून जर आपल्याला एक गुणधर्म जर माहित असेल की चौरसाच्या सर्व बाजू समान मापाच्या असतात समान मापाच्या असतात किंवा समान लांबीच्या असतात समान लांबीच्या असतात हा जर गुणधर्म तुम्हाला जर माहित असेल तर तुम्ही यावर आधारित तो प्रश्न सॉल्व करू शकता ए बी जर पाच असेल तर बी 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 सुद्धा पाचच असणार सी बी सुद्धा पाच असणार आणि ए सी सुद्धा पाचच असणार ओके त्यानंतर आपल्याला सांगता येईल की चार बाजू जर का समान असतील तर त्याचे कोण सुद्धा
90 अंशाचे असतात मग जर का कोण 90 अंशाचे असतात म्हणजे त्या ठिकाणी 90 90 90 आणि 90 अशा पद्धतीने आपल्याला अंश या ठिकाणी लिहावा लक्षात ठेवा ओके अशा पद्धतीने आपल्याला चौरस हा सर्व बाजूंनी आपल्याला या ठिकाणी एक्सप्लेन करता येतो ओके जर तुम्हाला आता यावर आधारित जर प्रश्न विचारले तर लक्षात ठेवा कोणावर विचारले असतील आणि बाजूवर विचारले असतील या ठिकाणी केंद्रबिंदू सॉरी शिरोबिंदूवर प्रश्न विचारला जात नाही ओके आता शेवटची आकृती पाहिजे आपल्याला ती म्हणजे कोणती आहे आयत ओके पहा आता या ठिकाणी आयत म्हणजे रेक्टॅंगल आपल्या इंग्लिश आता आपल्याला रेक्टॅंगल म्हणजे काय तर आयत हा गट ही आकृती जी अभ्यासाची आहे आयत ही आकृती अशा पद्धतीची असते बघा ठिकाणी तुम्ही म्हणता आता या ठिकाणी तर पुन्हा चार कोण आहेत चार बाजू आहेत तर ते प्रत्येकामध्येच आहे ओके चौरस असेल चौकोन असेल आयत असेल यामध्ये चार बाजू आहेत चार कोण आहेत चार शिरोबिंदू आहेत ओके परंतु त्यातल्या त्यांचा जो आकार आहे ना तो आकार थोडा वेगवेगळ्या प्रकारचा आहे आणि त्या आकारामुळेच आपल्याला त्यांना वेगवेगळे नावं द्यावं लागत आहेत ओके बघा ज्यावेळेस आपण चौकोन पाहिला त्यावेळेस त्या चौकोनाचे बाजू आणि कोण हे समान नव्हते ओके नंतर चौरस पाहिला त्यावेळेस तुम्हाला चौरसाचे कोण आणि बाजू समान भेटले ओके आता या ठिकाणी कोण तर समान आहेत परंतु बाजू ह्या फक्त दोन दोन बाजू समान आहेत सर्व बाजू समान नाही ओके त्यामध्ये फरक कोणता आहे तर फक्त याच्या ह्या समोरासमोर ज्या बाजू आहेत ना त्या सारख्या असतात ह्या दोन सारख्या आहेत आणि ह्या दोन सारख्या आहेत म्हणून यांना आयत म्हटलं जातं आणि जर ह्या बाजूंचं माप जर 10 सेंटीमीटर असेल तर याचं सुद्धा 10 सेंटीमीटर आहे म्हणून सांगता येतं याचं 5 असेल तर याचं सुद्धा 5 सेंटीमीटर आहे म्हणून आपल्याला सांगता येत असतं ओके बघा या ठिकाणी आता त्यांना नाव देऊया आपण ए बी सी डी ओके याला म्हटलं जातं आयत ए बी सी डी सर्व चौकोनाप्रमाणे आयताच्याही चार बाजू आहेत चार बंदिस्त आहेत ओके चारही पुन्हा कशा आहेत त्या बंदिस्त आहेत चार बंदिस्त बाजूंनी तयार केलेली व समोरासमोरील बाजू समान असलेली आकृती म्हणजे आयत होय अशा पद्धतीने आपल्याला आयतची व्याख्या तयार करता येईल ओके चार बंदिस्त बाजूंनी तयार केलेली आहे ओके चारही बाजू कशा आहेत त्याच्या बंदिस्त आहेत त्यानंतर समान बाजू ज्या आहेत त्याही त्या ठिकाणी समोरासमोरील या शब्दाने दर्शवल्या आहेत म्हणजे त्या ए बीच्या समोरची बी सी समान आहे त्या ए डीच्या समोरची बी सी समान आहे ओके म्हणजे या ठिकाणी तुम्हाला सांगता येईल की ए डी बरोबर 10 असेल बाजू ए डी बरोबर 10 सेंटीमीटर तर बाजू बी सी बरोबर 10 सेंटीमीटर म्हणजेच बाजू ए डी समान आहे बाजू बी सी ओके त्यानंतर
बाजू AD 5 सेंटीमीटर असेल तर बाजू BC ही सुद्धा 5 सेंटीमीटर असते म्हणून म्हणता येते आपल्याला बाजू AD सॉरी AB बरोबर आहे बाजू CD किंवा DC ओके अशा पद्धतीने आपल्याला त्यांना बरोबर आहेत हे दर्शविता एक असतो ओके मग आता हे दर्शविण्याचं कारण का कारण की तुम्हाला परीक्षेला नेहमी एक बाजू विचारलेली असते त्या एकाच त्या ठिकाणी एकाच बाजूचं माप दिलं असतं आणि समोरील बाजू त्याची विचारलेली असते परंतु आपल्याला त्या ठिकाणी त्यांची बेरीज वजाबाकी त्यांचं माप वगैरे घ्यायची आवश्यकता पडत नाही जर तुम्हाला त्याची व्याख्या पाठ असेल ओके त्यांचे गुणधर्म पाठ असतील तर तुम्ही डायरेक्ट सांगू शकता AD जर विचारली तर बरोबर आहे BC म्हणजे हे 10 असेल तरी सुद्धा 10च आहे या गुणधर्मानुसार ओके ही AB 5 असेल तर BC सुद्धा 5च असायला पाहिजे हे आपल्याला ह्या गुणधर्मानुसार दर्शविता येत असतं ओके चला तर मग आता या ठिकाणी याच्या बाजू झाल्या तर याचे कोन सुद्धा 4 आहेत शिरोबिंदू सुद्धा 4 आहेत ओके चार ही बाजूंची या ठिकाणी लांबी कशा पद्धतीने मोजली जाईल ती पाहिली आपण आयतास चार शिरोबिंदू असतात मी प्रत्येक वेळा हा गुणधर्म का सांगत आहे कारण की यावर प्रश्न विचारलेले आहेत ओके त्यानंतर आयतास चार कोन असतात आता या ठिकाणी आयताचा प्रत्येक कोन हा काटकोन असतो म्हणजे किती असतो 90 अंशाचा असतो ओके तेवढं लक्षात ठेवा आयताचा प्रत्येक कोन हा काटकोन असतो त्यानंतर त्याच्या समोरासमोरील बेरीज जर आपल्याला काढायची असेल तर आपण 2 × बाजू अशा पद्धतीने त्याचे बेरीज काढू शकतो समोरासमोरील बाजूंचे ओके मग एवढ्याच जर का तुम्हाला गुणधर्म जर त्याचे समजले असतील तर तुम्ही यावर आधारित कोणतेही आयताची आकृती व्यवस्थितपणे सविस्तरपणे एक्सप्लेन करू शकता ओके चला तर आता तुम्हाला त्रिकोण चौकोन आयात या चारही आकृत्यांविषयी जर काय तुम्हाला बेसिक कन्सेप्ट तुमच्या जर क्लिअर झाल्या असतील माहिती जर तुमच्याकडे पर्यंत पोहोचली असेल तर आपण आता यावर आधारित काही प्रश्न घ्यायला हरकत नाही ओके चला आपण पुस्तकामधील सर्व प्रश्न या ठिकाणी क्लिअर करून घेणार आहोत जेवढे होतील तेवढे आपण पूर्ण प्रयत्न करूया आता या ठिकाणी तुम्हाला परीक्षेच्या दृष्टिकोनातून जे प्रश्न विचारले जातात तेच प्रश्न आपल्याला या ठिकाणी घ्यायचे मनाने कोणताही प्रश्न या ठिकाणी घ्यायचा नाहीये ओके हा पहिला प्रश्न आहे की सोबतच्या दिलेल्या आकृती किती त्रिकोण आहे सोबतच्या दिलेल्या आकृतीत किती त्रिकोण आहे किती त्रिकोण आहे आता या ठिकाणी आकृती तुम्हाला समोर दिलेली असते ओके पाहायला ठिकाणी आकृतीचं व्यवस्थित ऑब्झर्वेशन करायचं ऑब्झर्वेशन करूनच तुम्हाला उत्तर काढावं लागतं हा एक त्रिकोण दिलेला आहे हा एक त्रिकोण दिलेला आहे मध्ये आणि त्यापासून काही पुन्हा वेगवेगळे त्रिकोण तयार झाले मग पर्याय क्रमांक 1 आहे 3 दुसरा आहे 4 तिसरा आहे 5 आणि चौथा आहे 6 ओके जास्त या ठिकाणी टेन्शन घ्यायची आवश्यकता नाही फक्त आपल्याला त्रिकोण विचारले मग प्रत्येक त्रिकोणामध्ये कोणकोणत्या बाबी असतात हे आपल्याला माहिती आहे सर्वप्रथम ती जी आकृती आहे ती बंदिस्त असते तेवढं तर आपल्याला अगोदर माहीत असायला पाहिजे ओके म्हणजे बंदिस्त आकृती कोणी असं म्हणणार नाही एक हाय पॉइंट हाय पॉइंट हाय पॉइंट
हजारा त्रिकोण अशा पद्धतीचा त्रिकोण तयार होत नाही. त्रिकोण तयार होण्यासाठी तीन बाजू ह्या कशा असल्या पाहिजे, बंदिस्त असल्या पाहिजे. म्हणजे त्याच वेळेस तो त्रिकोण तयार होतो या कोणापासून, या कोणापासून आणि या कोणापासून. त्रिकोण तयार होत नाही अशा पद्धतीची ती आकृती होईल का नाही, त्यासाठी ही बंदिस्त असली पाहिजे आकृती पूर्ण. नाहीतर मग पुन्हा म्हणतात या ठिकाणी तुम्ही इथे आहेत ओके, मग या ठिकाणी ही झाली त्रिकोण. नाही झाला, हा त्रिकोण फक्त इथपर्यंतच आहे ओके, पण ही जी बाजू आहे ती एक्स्ट्रा आहे, ती अपूर्ण आहे, पूर्ण भरलेली नाहीये, बंदिस्त नाहीये, म्हणून तो ही खालच्या बाजूचे त्रिकोण तयार होणार नाही ओके. बंदिस्त आकृती आपल्याला या ठिकाणी फाईंड करायची आहे आणि त्या एकूण किती आहेत त्या पाहायच्या ओके. मग ज्या वेळेस तुम्ही अशा प्रकारची आकृती तुम्हाला प्रश्नामध्ये विचारलेली असेल त्यावेळेस तुम्ही त्यांना नंबर द्यायचे जे दिसतात. हा एक दिसतो, दोन, तीन आणि चार, हे चार त्रिकोण आपल्याला या ठिकाणी दिसत आहेत ओके. ते चार त्रिकोण दिसल्याच्या नंतर तुम्हाला या ठिकाणी हा एक मोठा त्रिकोण दिसायला पाहिजे ओके. पाच दिसतंय या ठिकाणी पहा, हा एक त्रिकोण तयार झालाय मोठा. त्यानंतर हा दुसरा त्रिकोण तयार झाला त्यामध्ये दोन नंबरचा. त्यानंतर हा तिसरा त्रिकोण तयार झाला तीन नंबरचा. त्यानंतर हा चौथा आणि त्यामुळे हा पाचवा त्रिकोण तयार झाला. म्हणजेच एकंदरीत या आकृतीमध्ये पाच त्रिकोण आहेत हे आपल्याला या ठिकाणी सांगता येतं. किती त्रिकोण आहेत, पाच त्रिकोण आहेत. त्यानंतर तुम्हाला या ठिकाणी अशा पद्धतीने जर का तुम्हाला आकृती ड्रॉ करायला वेळ पुरत नसेल तर तुम्ही डायरेक्ट त्यांना एक दोन तीन चार नंबर आणि जी बेस आकृतीचा असतो मोठा तो कधीच विसरायचा नसतो ओके. बरेचसे विद्यार्थी ही यामधल्या आकृत्या बार ज्या लहान लहान आकृत्या आहेत त्या तुम्हाला लवकर दिसतात, परंतु जी मोठी आकृती आहे ना तुमचं विजन तिथपर्यंत जात नाही, कारण की परीक्षेच्या वेळेस खूप गडबड असते आपल्याला प्रश्न सॉल्व्ह करण्याची ओके. म्हणून तुम्ही फक्त एक दोन तीन चार पाहतात, मग पुढची आकृती ही हा एक मोठा त्रिकोण तयार झाला होता तो आपण काय करतो विसरूनच जातो. आता त्यापासून मग पुन्हा अशा पद्धतीने असा त्रिकोण तयार होणार नाही, त्यासाठी आपल्याला फक्त तीनच बाजू असावे लागतात आणि तीनच कोण असावे लागतात, तीनच शिरोबिंदू असावे लागतात त्यावर ओके. त्यामुळे आपलं या प्रश्नाचं उत्तर आपल्याला स्पष्टपणे सांगता येईल की पर्याय क्रमांक तीन हे उत्तर करेक्ट आहे ओके. चला तर दुसरा प्रश्न पाहा या ठिकाणी.